सामना खेळला जाईल. त्याच्यानंतर क्रॉसिंग पट्टी कंपल्सरी असेल, प्रत्येक खेळाडू कंपल्सरी व्हाइट किंवा ट्रॅक या ट्रॅकवरती असेल. त्याच्यानंतर टी शर्ट असतील, त्याच्यानंतर शूज कंपल्सरी असतील. स्पर्धेतील नियम, चेंडू कधी हरवला, भिजला किंवा फुटला तर त्या क्षणी तुम्हाला नवीन दिला जाईल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. टाइम बघा, पाच षटक 25 मिनिटांचा टाइम असेल. तर पंच आम्ही पाहता मैदानावरती मेन पंच सुनील पाटील मॅन फ्रॉम मोरबी आणि लेग पंच आमच्या संदीप पाटील मॅन फ्रॉम सिद्धी गरवले असे दोन पंच. तर सामना सुरू होतो, मयूर राजे गोलंदाजीसाठी सज्ज झाल्या. पहिला षटक घेऊन येणार आपण पाहतो सलामी जोडी तेजस मात्रे आणि राहुल काटे. टेनिस विश्वक्रिकेटातील अतिशय विस्फोटक अशी जोडी मैदानावरती. पहिला चेंडू फुल्यांचा होता, मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाही आणि पहिला बिग विकेट या ठिकाणी जय हनुमान नितलस संघाला. पहिला धक्का तेजस मात्रे बॅक टू द पवेलियन. थर्ड अंपायर मैदानावरती जायचा. चला बारांपाठी आपण जायचं मैदानावरती, कारण अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. काल देखील खूप मोठे संघ मैदानावरती होते. कालचा आम्ही पहिला सामना निश्चितपणे पहिला गावदेवी घोट विपक्ष जय दुर्गा माता रोहिंजन यांच्यामध्ये झाला आणि निश्चितपणे त्या सामन्यामध्ये रोशन सालुंकेनं 3 विकेट आणि 24 रन अशी कामगिरी करताना गावदेवी घोट संघाने तो सामना जिंकला. तर दुसरा सामना मैदानावरती इनामपुरी विपक्ष गावदेवी वडबली यांच्यामध्ये झाला आणि सागर पाटील वडबली संघाचे ज्याने 29 धावा आणि गोलंदाजी करत असताना 5 धावांमधून 1 विकेट अशी कामगिरी करताना तो सामना गावदेवी वडबली संघाने जिंकला. तिसरा सामना झाला स्टार ओबे विपक्ष कैलासवासी स्पोर्ट्स पेटाली यांच्यामध्ये. तर निश्चितपणे ऋतिक केनीनं 10 चेंडूमध्ये 28 धावा करताना त्या ठिकाणी पेटाली संघ सामना जिंकला. आणि चौथा सामना एक तास नारपुरी विपक्ष गावदेवी पडगे निश्चितपणे खूप मोठा सामना होता. मात्र आदिनाथ गायकर यांनी 13 चेंडूमध्ये 39 धावा करताना एक तास फुट नारपुरी संघाने तो सामना जिंकला. आणि आपण बघतो सुपर 8 मध्ये 2 संघ क्वालिफाय झाले, गावदेवी वडबली संघ आणि त्याच्यानंतर एक तास फुट नारपुरी संघ. षटक क्रमांक पहिला गोलंदाज तयार. हा चेंडू खोलबा टप्प्याचा होता, कोथुंकरला अतिशय मोठा फटका नंतर या ठिकाणी येतोय. वेगाने शतक धावलेला आहे, त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव कम्प्लीट केली जाते आणि धाव फलकावरती धावा श्री गणेश केला जातो. 2 धावेनं अकाउंटला ओपन केलं, 2 धावेनं खातं खोल केलं मैदानावरती फलंदाजी करत असताना जय हनुमान नेत्र संघानं. गोलंदाज तयार. हा चेंडू बिग एज या ठिकाणी मात्र लागली होती. आपण पाहतो या ठिकाणी चेंडू गेला फाईन लेग क्रीजर मध्ये. 2-2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत आहे. मात्र त्या क्षणाला आपण पाहतो दुसरी धाव या ठिकाणी कम्प्लीट केली. पंचा डिसिजन द्यायचं आपण निश्चितपणे तिथे व्हॉलेंटियर्सला विचारा आपण. यस 2 रन नाही नक्की आमची पुरावा. तर धाबा स्कोर मोजून 4 रन्स. पहिला पापपेचा खेळ सुरू असताना हा चेंडू पॅड वरती स्ट्रॉंग अपील अति या ठिकाणी डायरेक्टली दिलं होतं. सिंगल कन्वर्ट करताना फलंदाज तुम्ही पाहता लेग बायच्या स्वरूपामध्ये चेंडू पडल्यानंतर लेग स्टीम सोडत होता. अशा क्षणी तुम्ही पाहता लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव जय हनुमान नित्य संघाच्या खात्यामध्ये. धावपळकापती धावा स्कोर मोजून 5 रन. तर तेजस काटे आमच्या समवेत जुडलेत, एक अतिशय चांगले समालोचक आमचे तेजस काटे आमच्या समवेत आहेत. ओमकार शेट्टी आज आमच्या समवेत आहेत, तर त्यांचं एक आपण स्वागत करूया. षटक क्रमांक पहिला सुरू असताना धावपळकापती धावा आल्या, स्कोर मोजून 5 रन्स. तर फलंदाज बाजारे होते तेजस मात्रे, त्याच्यानंतर अविनाश मात्रे आणि राहुल काटे. बघा राहुल काटे कसा विस्फोटक फलंदाज, यावर्षी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती. या तो अतिशय वेगवान आणि अतिशय घातक फलंदाज राहुल काटे मैदानावरती. राहुल काटे बघा स्ट्रायकरवरती ज्याच्या नावावरती कित्येक विक्रम आहेत, तर राहुल काटे स्ट्रायकरवरती. तर मयूर राजे रफ्तार के सौदागर तळोजा एक्सप्रेस
हा चेंडू गोल्डन स्पॉट वरती बघा कधी वेगानं निघून गेला. त्या निश्चितपणे राहुल काटे त्या चेंडूला सन्मान देत होत्या. आता चेंडू वेगानं निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निधाव चेंडूची सांगता धावपळ कपती धाबा स्कमजॉन पायरन. पहिला पाबोपेच खेळ सुरतना मयूर राजन अप्रतिम गोलंदाजी सादर केली. तर तेजस काटे बाद झाल्यानंतर जिम्मेदारी आली या फलंदाजच्या कांद्यावरती. मात्र इथन कशा प्रकारे खेळ सादर करते नितन संघाचे सलामी फलंदाज राहुल काटे. हा चेंडू लो फलटचा होता. पॉइंटचा षटक पुढे सरसावला. सिंगल येणार. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त. आणि पाबोपेचं पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावपळ कबड्डी धाबा जय हनुमान नित्य संघाचा एक बात सा धाबा. बाघावरती बैसून आली धरतीची सावली. बाघावरती बैसून आली धरतीची सावली. धरतीची सावली आईची समताची समताची माऊली. समताची समताची माऊली. पहिला पापोप्लेचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. आणि फलंदाजी करत असताना जयहनुमान नित्य संघनं अवघ्या सहा धावा उभारल्या. शांत सुरुवात मैदानामध्ये तुम्ही पाहता. पापोप्ले मध्ये चांगली फटकेबाजी करणं खूप गरजेचं होतं. अशा क्षणाला आपण पाहतोय मयूर राजन अप्रतिम गोलंदाजी सादर केली. पहिला चेंडूवरती तुम्ही पाहता फलंदाज बाद झाला. एक अतिशय वेगवान आणि अतिशय घातक फलंदाज या ठिकाणी तेजस काटे बाद झाल्यानंतर. तुम्ही तेजस मात्रे बाद झाल्यानंतर आपण पाहतो राहुल मैदानावरती. हा चेंडू राहुल साठी पसवा. पहिला चेंडू स्लोवर गतीचा फेकला. मात्र या ठिकाणी तुम्ही पाहता एक धाब येणार. धापडकावरती धाबा स्कोमोजॉन सेव्हन रन. सात धाबा धापडकावरती लागल्यात. निश्चितपणे पहा पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ब्रह्मा राजेचा वापर या ठिकाणी केला गेलाय. सामना बघा खूप मोठ्या मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटतो. दोन संघामध्ये एका बाजूला जय हनुमान. हा चेंडू पॅड बत्ती स्ट्रॉंग अपील होता. पंचांचा डिसिजन या ठिकाणी नो बॉल. आणि येणारा चेंडू असेल तर प्री हिट करणार. निश्चितपणे बघा कुठलाही चेंडू नो बॉल असला तर निश्चितपणे त्याच्या त्या चेंडूवरती प्री हिट दिला जाईल. तर या ठिकाणी 1+1 दोन धाबा येतील धाबडकावरती. स्कमजॉन 9 रन्स 9 धाबा धाबडकावरती. येणारा चेंडू प्रीट असेल बघा. निश्चितपणे लायसन्स असणाऱ्या येणाऱ्या फलंदाजाला स्ट्रायकरवरती असतील. आता मात्र राहुल काटे एक अतिशय मोठा फलंदाज आहे. राहुल काटेसाठी ही संधी खूप मोठी असेल. आणि राहुल बघूया कशा प्रकारे खेळ करेल. इथनं एकाच मटका मोठा फटका आला तर निश्चितपणे नित्य संघ एक सुसज्ज स्थिती पापोपेमध्ये बनवू शकेल. तर पापोपेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या सहा धावा आल्या होत्या. फलंदाज तयार. राहुल साठी अप्रतिम लाईन. व्हेरी गुड लाईन. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सादर केली. या गुडलेनचा वापर केला निश्चितपणे. आणि फलंदाज ऑन साइड मध्ये शपथ करण्याचा करत होतो निश्चितपणे राहुल. आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाब येत नाही. निधाव चेंडूची सांगता धापडकामध्ये धाबा स्कोमोजॉन 9 रन. ब्रह्मा राजे आतापर्यंत आपण पाहतो. ब्रह्मा राजेनं पहिला चेंडू फेकला त्याच्यावरती एक धाब आली. दुसरा चेंडू त्याने खराब फेकला. 1+1 म्हणजे नो बॉलच्या परिस्थितीनं अतिरिक्त दोन धाबा आल्या. आता मात्र गती परिवर्तन. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. मग फलंदाजाला कसा बीट केला जातोय निश्चितपणे. स्लोपर गतीचा चेंडू होता. गती परिवर्तन व्हेरिएशन दाखवतो प्रत्येक चेंडू मागे. ब्रह्मा राजे आणि स्वतःच गुणवत्ता सादर करत असताना या ठिकाणी अतिशय लेंथ लाईन ना नियंत्रित टप्प्याने गोलंदाजी केली ब्रह्मा राजे गोलंदाजानं. धापडकापती धाबा आतापर्यंत तुम्ही पाहता. 9 धाबा पापेचा दुसरं षटक. बुलेटचा चेंडू मोठा फटका घेऊ शकले नाही. आज या ठिकाणी चेंडू गेला लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. व्हेरी गुड रनिंग गुड इन द विकेट. मात्र या ठिकाणी फलंदाज धावचित.
अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्याने तिसरा दिवस झाला. निश्चितपणे अतिशय चांगलं संगीत डोळ्या निश्चितपणे आपण पाहतो. आपल्याला या ठिकाणी ओंकार असं आमच्या समोर येत आहेत. तर ओंकार आपलंही स्वागत आहे. अचेंडू पल्ल्यांत टेक ऑफ झाला. निश्चितपणे पंचायत डिसिजन येतो. सिंधू स्वर अतिरिक्त धामा मारतील. या ठिकाणी धापडकपती धाबा स्को मजुआना 11 रन्स 11 धाबा धापडकपती. षटक क्रमांक दुसरे सुरू असताना आपण पाहतो ब्रह्मराजेने आतापर्यंत चांगली गोलंदाजी सादर केली. तर आपण पाहतो या ठिकाणी आतापर्यंत ब्रह्मराजेने चेंडू फेकले चार चेंडू. षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील. धापडकपती धाबालेत 11. एकाच मोठ्या फटक्याची इथं खूप अपेक्षा असेल. हा चेंडू पार्टनरशिप करतोय. शानदार स्ट्रोक बॅकवर्ड स्कोर लेखनीमध्ये कुठलाही शतरक्षक नाही. या चेंडू इथनं फरार. चार धाबा. या ठिकाणी तुम्ही पाहता निश्चितपणे खूप मोठा सामना मैदानावरती पाहता. दोन बलाढ्य संघ मैदानावरती असताना मोठ्या फटकीची अपेक्षा बाळगली होती. मग या ठिकाणी एक चौकात दाखवला राहुलच्या बॅट मधन. हा पहिला चौका तुम्ही पाहता. धापडकपती दामास कोमोजॉन 15 रन्स. बाबापेचा शेवटचा चेंडू असेल कारण दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. हा चेंडू राहुलसाठी होता. एसटी रक्षक पुढे आला आणि अप्रतिम झेल. इतना मोठा झटका नितलस क्रिकेट संघाला. राहुल काटे बॅक टू द पवलियन. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून श्वासात रोखून बांधले डोळ्यात रोखली आग. धापडकपती धाबा येतो त्यास कमजान 15 रन्स 15 धाबा. पाबळबेच दोन षडक या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर तुम्ही पाहता मैदानावरती एकूण 15 धाबा आल्या. बाद होणारे फलंदाज होते 3 तेजस मात्रे राहुल काटे आणि अविनाश मात्रे. या ठिकाणी आपण पाहिलं तर तिन्ही फलंदाजांना चांगलं योगदान दिलं नाही आणि ब्रह्माच्या षटकामध्ये आपण पाहतो एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये अविनाश मात्रे बाद झाला. त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती राहुल काटे बाद झाला. ज्या राहुलनं 7 चेंडू मध्ये फक्त 7 धाबेचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. खूप मोठी जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती होती मात्र ती जिम्मेदारी तो पार करू शकला नाही. तर नवीन फलंदाज दिनेश पावशे आणि फलंदाज विनेश पावशे. दिनेश आणि विनेश ही जोडी मैदानावरती. हा चेंडू कोलबटाप्याचा कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला ढकलून दिला. चेंडू देतो तो डीप लॉंग ऑफ मध्ये शतक बेकाने धावला. त्या क्षणाला मात्र दुसरी धाव या ठिकाणी कम्प्लीट केली. दोन धाबेच्या मदतीने धापडकपती धाबा येतास कमोजॉन 17 रन 17 धाबा धापडकपती. अतिशय सुंदर असा सामना तुम्ही पाहता. मात्र 17 आणि 17 असं म्हटलं जात आहे. निश्चितपणे तुम्ही पाहता निश्चितपणे 17 आणि 17 कसं म्हटलं जात आहे. तर 17 नोव्हेंबर 2012 रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि तो दिवस आपल्यासाठी खूप काळ होता म्हणून 17 आणि 17 असं म्हटलं जात आहे. हा चेंडू एकच जाप येणार. धापडकपती धामा सिंग डबलच्या माध्यमातून पुढे सरकताना स्कोमजॉन 18 रन्स 18 धाबा धापडकपती. अतिशय शांत डोक्याने क्रिकेट दाखवलं. मात्र सुरुवाती फलंदाज बाजल्यानंतर दिनेश पावशे आणि विनेश पावशे ही जोडी मैदानामध्ये असताना मात्र आतापर्यंत आपण पाहतोय दोन्ही फलंदाज शांत रीतीने खेळ दाखवत असताना इथनं रणनीती बनवावी लागेल. इथनं मोठे फटके दाखवावी लागतील. नित्य संघाला जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र त्यांना इथनं चांगली फटकेबाजी करणं खूप गरजेचं. हा चेंडू ऑनसाइड मध्ये शपथ करण्याचा प्रयत्न होता. इष्ट रक्षक बीट झालाय. मग या ठिकाणी बाईंच्या स्वरूपामध्ये एक धाव ईल टी जन मा नित्य संघाच्या खात्यामध्ये. सिंगच्या माध्यमातून हा संघ
Mahabalipati Damas Komozan 19 runs. 19 runs. Sabarmati Kunabisama Mahabalipati. Chendu Sanman Dila Kan Chendu Khub Changla Hota Maga Changla Khelodicho Yesu Vaishishtha Changla Chendu La Sanman Dina And Krap Chendu Bhatti Mota Padga Gena Yena Changla Khelodicho Vaishishtha And Yatikani Chendu La Sanman Dila Dapalka Bhatti Attaparinth Ekkuna Abhisama Laglaad Mayur Rajde Raptar Ke Savnadugar Taloza Express Ya Nabana Jara Sambod Lidhata To Mayur Rajde Ka Bazuna Gunavatta Sadar Kratana Pahila Pabar Pemudha Purnapani Dabao Dagla And Yahi Shatka Mudha Atisha Sundarashi Length Lainna Achuk Tappana Gulindazi Teja Madhya Matnam Tata Barga Badi Dama Itat Apun Bato 20 Attaparin Da Chendu Chalet Ya Shatka Mudha 5 Chendu Apun Bato Itat Nichit Pane Pahila Durra Shebacha Chendu Asil Attaparin Da Atisha Sundarashi Gulindazi Mayur Raja Na Sadar Ki Mayur Raja 5 Chendu Pigliad Ani Pakti 4 Zaba Karcha Kila 5 Chendu 5 Zaba Karcha Kila Ha Chendu Apun Mudha जज के लिए शत्रक्षकान संगम राजे दरेकन होते हैं चुकोना नहीं या अजून एक मोटा विकेट विनेश पाउशे बैक टू द पवेलियन दबल कबड्डी धाबा 3 षटकन तक समाप्त झाला आणि दबल कबड्डी धाबा तुम्ही पाहता स्कोर जॉन 20 लॉस ऑफ 4 विकेट्स चार गडी गमावल्यानंतर आपण पाहता गडीकनी पक्तनी पक्त 20 धाबा सुरुवातीपासून या नितल संघाने नितल संघाबती दबावला अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सादर केली खास करून मयूर राजे ज्याला 2 षटक फेकले आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी 5 एकूण 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 11 धाबा आणि 2 विकेट अशी त्याची कामगिरी होती अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मयूर राजेने सादर केली तेवढीच चांगली गोलंदाजी ब्रह्मा राजेने केली तर ब्रह्मा राजेने देखील 9 धाबा खर्च केला पापटेच्या दुसऱ्या षटकामध्ये आणि दबावामध्ये खेळ करताना आतापर्यंत जर्मन नितल संघाने फक्त 20 धाबा ठोकल्यात बघा इतना चांगली फटकेबाजी दाखवावी लागेल इतना जरी ओमकार 30 चे प्रसिद्ध धाबा केल्या तर निश्चितपणे सामना खूप रंगतदार होऊ शकेल मैदानामध्ये नित्य संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे त्यामुळे खरे आपण 45 ते 50 धाबेच जरी नित्य संघाने टार्गेट सेट केलं तरी हा सामना खूप रंगतदार तुम्हाला मैदानावरती पाहायला भेटणार आहे दोन्ही संघ खूप ताकदवर एका बाजूला नित्य संघ दुसऱ्या बाजूला तलुजा मस्कू संघ मैदानावरती आणि आतापर्यंत चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटला तलुजा मस्कू संघाच्या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली मात्र या 2 षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट दाखवायला हवं
घ्या, सात धावा जिंकायला पाहिजे ना त्यांना. आणि विकेट टेकतात ते धरा बघूया इकडे कॅच वगैरे. दोन्ही बोलतात निघलं तर जरा मजा बघा. लाइट खाओ या जाती पंकज. ठीक आहे ठीक आहे. कुठे आहेस तू आता? हो चालेल. इकडे
हरले धावने दिले चोरला मॅच झाली संपला विषय ना आवाज होत नाही मॅच क्रॉप करायची चला
बरं ना, म्हणजे पहिले मॅचचा टायमिंग आम्ही घेतला ना, आता संपली ही मॅच, दुसरी दोनला मॅच फिनिश. हे निघले किती धाव झाले अशा मग. जान दे.